मिरज येथील प्रभाग क्रमांक 5 मधील म्हैसाळ वेस परिसरात रस्त्याच्या दैना उडाल्याचे चित्र आहे. त्यातच अपूर्ण रस्त्याची कामे यामुळे वाहतुकीची कोंडी, उकरलेल्या रस्त्यात चिखलाचं साम्राज्य, अनियमित खड्डे, त्यात साठलेले पावसाचे पाणी यात नागरिकांना रस्त्याचा अंदाज येईना, त्यामुळे दिवसागणिक होणारे अपघात, त्यातच रस्त्यावर दररोज एक मोठं वाहन अडकते, नागरिकांच्या भावना अनावर झाल्या. प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक संजय मेंढे, करण जमादार आणि नगरसेविका मालन हुलवान यांना सांगून सुद्धा रस्त्याचे काम अपूर्णच राहिले आहे. नगरसेवकांकडून आश्वासन मिळतात रस्त्याचे ड्रेनेज आणि खड्ड्यांची परिस्थिती सुद्धा गंभीर बनत चाललेली आहे. अनेकदा हा विषय प्रसारमाध्यमांना दाखवूनही संपत नसल्याने नागरिक चांगले संतापले. निवडणूक झाल्यापासून 3 नगरसेवकांपैकी एक वगळता दोघे फिरकत नसल्याची खंत व्यक्त केली. 2 दिवसापूर्वी या भागात पावसाचे पाणी घरात घुसल्याची बातमी केली होती. त्यावेळी हे 3 नगरसेवकांना रस्ता दाखवत नागरिकांनी धारेवर धरले होते. त्यावेळेला नगरसेवकांनी तात्काळ महापालिका अधिकाऱ्यांना जागेवर बोलवत परिस्थिती दाखवली. येत्या काही दिवसात रस्त्याचा, ड्रेनेजचा आणि पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आणि तसे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. परंतु काही दिवसात पुन्हा हाच प्रश्न नागरिकांच्या माथी आला, त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अडकलेले वाहन न काढण्याचा इशारा देत इथून येणारी जाणारी वाहतूक थांबवण्याचा इशारा दिला. महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्या विरोधात आक्रमक भूमिकेत स्थानिक नागरिक दिसले. हे आमचं पंचशील नगर म्हैसाळवेसचा भाग आहे. इथे रोज एक नवीन गाडी अडकत असते, रोज एक नवीन, एक विटाची असू दे, सिलेंडरची असू दे, रोज असू दे. आम्ही रोज हा व्हिडिओ शूटिंग करतो, रोज टीव्हीवर टाकतो, रोज न्यूज चॅनलवर टाकतो, नगरसेवकांना सुद्धा व्हॉट्सअप करतो, पण कुठलेही नगरसेवक याला दाद देत नाही, फोन उचलत नाही. कधीतरी फोन उचललं तर हा साहेब उद्या पाठवून देतो, मुरू मानून टाकतो, अशा रोज बोलतात. आज एक ट्रक इथं विटाची अडकलेली आहे. आम्ही गाडी इथं अजिबात नगरसेवक इथं येऊन या रस्त्याचं काहीतरी काम पुढे मार्गी लावल्याशिवाय आम्ही हा ट्रक हलवू देणार नाही. या विटा वगैरे भरलेले ट्रक आहेत, इथं दारातच उतरतात. रोजची बोंब आहे, रोज एक गाडी अडकते आमच्या इकडे आणि रोज ही दंगा कायमच चालू आहे. रोज प्रत्येक टीव्ही चॅनलवर आम्ही सांगतो, प्रत्येक न्यूज पेपरवर आले तरी पण इथले नगरसेवक, कुठलेही नगरसेवक इथं लक्ष घालत नाही. एकच नगरसेवक आम्हाला माहीत आहे, त्यालाच फोन लावतो. दुसरा नगरसेवक कोण आहे इथल्या लोकांना सुद्धा माहीत नाही. नगरसेवक इथे संजय बापू मेंढे आहेत आणि कोणतरी दुसरे हुलवान म्हणून आहेत. हे हुलवान साहेब तर कधी इथं फिरकत नाहीत, मेंढे बापू कधी तर फोन उचलतात. बापू म्हणतात की उद्या मी करून देतो, परवा करून देतो, तरी पण इथं कुणाचं पण लक्ष नाही आहे. आता इथून पुढे एकही गाडी इथं सोडली जाणार नाही. गाडीची चावी काढून घेणार किंवा इथनं गाडी अजिबात पुढं सोडणार नाही. काय व्हायचं ते उद्या.